चाललंय मंदिरात, इस्कॉन टेम्पल, हरे कृष्णा, कात्रजला, कात्रजच आहे ना ते. आणि माझ्यासोबत आहे नेहमीप्रमाणे भवानी. जय श्रीराम म्हणते. बरं ठीक आहे, हरे कृष्ण. सध्या आजकाल मी खूप धार्मिक झालो आहे, म्हणजे मला माझे जुने दिवस आठवायला लागले जेव्हा मी घरी होतो तेव्हा 12वीपर्यंतचे. रोज सकाळी तालमीत जाणे, व्यायाम करणे, आंघोळ करून मंदिरात जाणे, ते दिवस मिस करतो म्हणून त्याप्रमाणे थोडंफार वागायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासूनच मला शिस्त लागली, जी की माझ्या वडिलांनी लावली होती. ती शिस्त बिघडली, त्यामुळे आता मी पुन्हा एकदा त्या वळणावरती चाललोय सुधारण्याच्या. तेव्हा जशी प्रगती झाली होती तशी आता परत होईल खूप चांगल्या पद्धतीने असं वाटतंय, म्हणून हे सगळं चाललंय. आता काय म्हणणं आहे तुझं याच्यावरती? क्या सोच तेरी? नमो पार्वती पते हर हर महादेव, हे असं नेहमी बोलत असतो मी अधून मधून. मला मजा येते असं बोलायला. जैन मंदिर आहे ना. लाईटी नाही लावली. हरे कृष्णा. आता मी इस्कॉन टेम्पल मध्ये आलोय कात्रजच्या, ठीक आहे. तर इथे खूप छान मंदिर आहे, तुम्हाला ते बघायला मिळेल सगळे ग्लिम्स वगैरे. आणि विशेष म्हणजे काय असतं की इथे जेव्हा आम्ही आत्ता आरतीसाठी आतमध्ये गेलो त्यावेळेसच आम्हाला दर्शन प्राप्त झालं देवांचं. म्हणजे काय होतं नेमकं की तेव्हा म्हणजे देवाची मूर्ती झाकलेली असते आणि नवीन कपडे वगैरे घालून त्यांना सजवून धजवून मग तो पर्दा असं उघडतात. तर तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि इथे फक्त राधाकृष्णांचंच नाही तर जगन्नाथपुरीचे जे जगन्नाथ भगवान जे आहे, सुभद्रा देवी जे आहे, बाली भैया जे आहे, त्यांचं सगळ्यांचं मूर्ती पण आहे त्याच्यामध्ये. आणि नित्यानंद प्रभू आणि चैतन्य प्रभू यांची म्हणजे गौर प्रभू ज्यांना म्हणतो आपण जोडी, त्यांची पण मूर्ती त्या मंदिरामध्ये आहे. तर आम्ही प्रयत्न करू तुम्हाला सगळं दाखवण्याचे. पूर्वी पण आम्ही भरपूर वेळा इस्कॉनला गेलेलो आहोत. तिथे आमचे बरेच गुरुजी जे असतात म्हणजे तिथे प्रभूजी म्हणतात सगळ्यांना, जे तिथे ब्रह्मचारी आहे त्यांच्यासोबत ओळख पण झालेली आहे. तर त्यांनीच आम्हाला हा हार दिला जो की प्रभूंच्या मूर्तीला चढवलेला असतो आणि तो तुम्हाला प्रसाद म्हणून देतात आणि तो घालायचा असतो.
तुम्ही कधी इथे आलात आणि तुमची अशी भेट झाली तर तुम्ही असा प्रसाद घ्यायला विसरू नका, ओळख झाल्यावर मिळेल तुम्हाला. आणि त्याशिवाय तर तिरुपती बालाजी सारखे ते छान मंदिर आहे, तिथे प्रसाद वगैरे पण मिळतो, त्याचे पण आम्ही तुम्हाला दृश्य वगैरे असं सगळं दाखवू. तर तुम्ही पण दर्शन घ्या, प्रेरणा घ्या आणि ते या, तेवढं तुम्ही तिथे गेल्याचं पुण्य आम्हाला लागू द्या. ठीक आहे, हरे कृष्णा. माझं ब्लॉगिंग चॅनल बंद करते असं वाटतंय मला. माझं ब्लॉगिंग चॅनल जाऊन सबस्क्राईब करा, बाकी जाऊया. बंद नाही करून देणार मी, उलट मी ग्रो करायला हेल्प करेन. Oh,
इथं पण पुस्तक आलेलं बघितलं श्रीराम। हाँ ते पण जय।